ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर 160 आमदारांना फटका बसणार. सत्ताधाऱ्यांना 2024 निवडणुकीत खुर्चीवरून खाली खेचू. माजी आमदार प्रकाश शेंडगे. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर 160 आमदारांना याचा फटका बसणार असून सत्ताधाऱ्यांना 2024 निवडणुकीत खुर्चीवरून खाली खेचू असा इशारा धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील जत मध्ये ओबीसी बांधवांनी जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होते. सर्वात पहिला जत विधानसभा मतदारसंघात ओबीसी बांधव मोठा धक्का देतील असा इशाराही शेंडगे यांनी यावेळी दिला. या मोर्चात जत तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पाटील, जेके मामा माळी, तुकाराम माळी, शंकर वगैरे, कायप्पा वाघमोळे, सागर शिंगारे, बाबासाहेब माळी, रवींद्र कुत्तुरे, लक्ष्मण पुजारी, सलीम गवंडी मोर्चात सहभागी होते. आज या जत नगरीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने, त्यामध्ये सगळ्या समाजाचे नेते, वास्तव्यता मुस्लिम समाजानं सुद्धा यामध्ये अतिशय मोठा पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तेली माळी साळी कुस्ती कुंभार धनगर वडाप सगळी मंडळी, सगळ्या पक्षाचे सगळे जोडे बाहेर ठेवून आज या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही हा एल्गार जो आहे तो एल्गार आजच्या या सभेमध्ये सगळ्या ओबीसी नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणी सरकारला मी इशारा दिलेला आहे की जर ओबीसीच्या आरक्षणात तुम्ही धक्का लावाल तर 2024 तुमची काय खरी नाही आहे. 2024 तुम्हाला खाली खेचल्याशिवाय ह्या महाराष्ट्रातील जनता स्वस्थ बसणार नाही. त्याच्यामध्ये इथला जतला सुद्धा जो आहे तो धक्का जो आहे तो हा ओबीसी समाज दिल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा जो आजचा जो मोर्चा जो आहे तो मोर्चा ओबीसीच्या सगळ्या जात ह्या जनगणना असेल, आमचे हॉस्टेल्स आहेत, आमच्या निधी नाही आहे, ह्या सगळ्या मागण्यांसाठी निवेदन जे आहे आज आम्ही तहसीलदार साहेबाकडे दिलेलं आहे, शासनाकडे पोहोचवतील. आणि एकंदरीत जो भुजबळ साहेब आणि आम्ही जो लढा महाराष्ट्रात उभा केलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा जो आहे तो या दत्तनगरीमधून आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळालेला आहे. आणि माझ्या मते आता हे एक क्रांतीचं पर्व जे आहे, जे एकच पर्व ओबीसी सर्व हे क्रांतीची पर्व जे आहे ते आता जतमध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि आता ही ज्योत जी आहे ह्या 2024 या ठिकाणी 160 आमदार पाडून त्या ठिकाणी 160 आमदार ओबीसीचे आणून सत्ता हस्तगत केल्याशिवाय आता ही क्रांती थांबणार नाही. जॉकेश अदाते, जत.